महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचं विश्वसनीय दालन, तेही रिझनेबल रेटमध्ये। फेमिनाईनमध्ये उपलब्ध आहेत फॅन्सी कुर्तीज, लाँग वन पीस, पलाझो सेट, ब्रँडेड लेगिन्स, सिगार पॅन्ट्स, जेगिन्स आणि विविध प्रकारच्या रेडीमेड गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटीज। लाईव मराठीच्या वाचकांसाठी खरेदीवर खास 10% सूट। आजच भेट द्या फेमिनाईन, राजारामपुरी 6वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। शेतकऱ्यांच्या हिताचे जे 3 कायदे केंद्र सरकारने केले, गेले काही महिने त्याला विरोध होतोय आणि त्याला समर्थन मिळते। मोठ्या प्रमाणात शेतकरी या भूमिकेत आहेत की हे कायदे आमच्या हिताचे आहेत आणि त्यात काही करेक्शन्स करायचे असेल तर करा, परंतु आम्ही हे कायदे रद्द होऊ देणार नाही। हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत की ज्याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या न संपवता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बरोबरीने बाहेर विकायला परवानगी शेतकऱ्याला दिली आहे की ज्याला बरा रेट मिळाला तो विकेल ना, आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस त्याचा असेल, तो सेस पंजाबमध्ये 8% आहे। आणि त्यामुळे देशभरामध्ये कुठेही आंदोलन नाही, कारण शेतकरी कन्व्हिन्स आहे की हे आपल्या हिताचे कायदे आहेत। पंजाबमध्ये जे आंदोलन चाललं आहे ते प्रामुख्याने मिडलमॅनचं आंदोलन चालू आहे, हे शेतकरी त्याच्यात नाही आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु मिडलमॅनला आपल्याला जो सेस मिळतो तो सेस याच्यातून जाईल, आपली मार्केटमधली आवक कमी होईल, कारण इथं बाहेर रेट मिळालं तर तो मार्केटमध्ये कोण विकेल, असं ते व्यापाऱ्यांचं एका अर्थाने आंदोलन आहे। शेतकरी त्यात नाही तसं मी म्हणत नाही, परंतु प्रामुख्याने व्यापाऱ्यांना असं वाटतं की आपला व्यापार संपेल, त्यामुळे यात ज्या बदल करावे लागतील, जसं MSP कायद्यामध्ये टाका, जवळजवळ केंद्र सरकारने मान्य केली ही मागणी, परत 73 वर्ष काही MSP कायद्यामध्ये नव्हती, आता नव्याने मागणी आली, केंद्र सरकार म्हणजे द्यायचीच आहे MSP, चला कायद्यात टाका। अशा करेक्शन्स करत करत कायदा हा अधिक सुदृढ होईल, अधिक शेतकऱ्यांच्या फायद्याचा होईल। तेव्हा तुम्ही एक विधान केला होता की हा कायदा रद्द होणार नाही, त्यावर राज्यघटनेने विधान केलेलं आहे की दादांनी जरा या कायद्याचा अभ्यास करावा। हो, मी खूप अभ्यास केला आहे म्हणून, त्यामुळे तुम्ही मला अभ्यास करण्याचं शिकवण्याचं काही कारण नाही, आणि अतिशय सोपा आहे अभ्यास करण्याचं काही नाही, जे अतिशय सोपा कायदा आहे की कृषी आहे ती सगळी सिस्टीम चालू ठेवून शेतकऱ्याला मार्केटच्या बाहेर विकायचं असेल तर सेस भरावा लागायचा, तर शेतकऱ्यांना बाहेर रेट भरा मिळणार असेल तर तो बाहेर विकायला मोकळा आहे, इतका सोपा बदल आहे। एकंदरीत लोक शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं बिंबवलं गेलं की हा कायदा जो आहे अडाणी आणि अंबानी त्यांच्या फायद्यासाठी हा कायदा उभा आहे। बिंबवायला काही शेतकरी पूर्वी इतकं मूर्ख नाही राहिला ना, पूर्वी मूर्ख होता म्हणण्यापेक्षा अज्ञानी होता, आता तो अज्ञानी पण नाही, खूप शिकला आहे आणि मूर्ख बिलकुल नाही, त्यामुळे त्याला हे माहिती आहे की हे सगळं जे आहे ना, म्हणजे छोटे अडाणीच आहेत ना मार्केटमध्ये ठिकठिकाणी काँग्रेसचे की जे व्यापारी आहेत, आणि त्यामुळे त्या छोट्या व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय येईल म्हणून हे चाललं आहे, यात आम्हाला फायदा आहे, शेतकऱ्याला कळत। पदवीधर आणि मतदारसंघामध्ये आपला पराभव झालेला, ॲक्च्युली जवळजवळ 40 ते 45 वर्षाची तुमची सत्ता वगैरे काय तुम्हाला वाटतं कशामुळे? नाही, 2-3 कारण आहेत। एक कारण असं आहे की दरवेळेला एक तिसरा कॅन्डिडेट असतो की जो 40-45 हजार मतं घेतो, जसं गेल्या वेळेला अरुण लाडच होते बंडखोर म्हणून 38 हजार मतं घेतो, यावेळेला 62 पैकी 60 उमेदवारांची टोटल 20 हजार बनणे झाले, त्यामुळे नेक टू नेक झाली, नेक टू नेकमध्ये आम्ही कमी पडलो याचं कारण ते तिघे होते आम्ही एकटे होतो, आताही त्यांना 1,22,000 मतं मिळाले, त्याला 3 वागलं की 40 हजार होतं आणि आम्ही 1,73,000 होतो, त्यामुळे काय हरलं बिरलो नाही हो, आणि एका निवडणुकीत हरण्याने काही संपत नाही। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी